तीन जून रोजी सायंकाळी आलेल्या वादळ वाऱ्याने बौद्धपुरा परिसरातील विद्युत तारा खांबावरून तुटून त्यामुळे काही घरात विद्युतचा उलटा प्रवाह गेला भगवान सावळे यांच्या गोठ्यात रात्रीच्या वेळी बांधलेले घोडी व शिंगरू चार जून रोजी जबर शॉक लागल्याने तिचा जागीच मृत्यू झाला या सर्व घडामोडीला येथील महावितरण कंपनीच्या ढिसाळ कारभार कारणीभूत ठरल्याची चर्चा नागरिकांच्या मुखातून ऐकवायस मिळत आहे कुरुम महावितरण कार्यालयाला आगरकर म्हणून अभियंता आहे मात्र गेल्या एक वर्षापासून त्यांनी कधीही कार्यालयाला साधी भेट सुद्धा दिल्याचे दिसून येत नाही त्यांच्या गैरहजेरीमुळे भरपूर तक्रारी वाढल्या सद्यस्थितीत दिवस आल्याने वारंवार पुरवठा खंडित होतो हजेरीमुळे दुरुस्ती सुद्धा महत्वाची असते मात्र या अभियंत्याच्या मुजोरपणामुळे नागरिक वेठी धरल्या जात आहे कुरुम परिसरात विद्युत पुरवठ्याबाबत भरपूर प्रमाणात तक्रारी आल्याने गेल्या दोन दिवसापासून माजी पंचायत समिती सदस्याने लॉकडाऊनच्या काळात मध्यरात्री महावितरण कार्यालयाला कुलूप ठोकले होते तरीही वरिष्ठ अधिकारी वर्गाकडून अद्याप पर्यंत कोणतीही दखल घेतली नाही म्हणजे एखाद्याचा जीव गेल्यावरच प्रशासनाला जाग येईल का असा संतप्त सवाल नागरिकांकडून बोलल्या जात आहे बाळासाहेब गनोरकर विदर्भ न्यूज मूर्तिजापूर